नक्कीच काँग्रेसचे नेते रमेश जयंतीला आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे इतर सगळे नेते मातोश्रीवर येऊन उद्योजना भेटले, आमच्यात चर्चा झाली, काही विषय होते त्याच्यावरती सविस्तर चर्चा झाली। मला असं वाटतं की आता आम्ही परत एकदा आज दुपारी 3 वाजता काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ही जी चर्चा थांबली होती त्या चर्चेला आम्ही सुरुवात करू। चर्चेचा वेग जो होता तो थोडा कमी होता, निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याच्यामुळे वेगाना घडामोडी घडाव्यात आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी लवकरात लवकर जाहीर व्हावी ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। तीन पक्षामध्ये फार मोठे काही मतभेद आहेत का तर अजिबात आघाडीच्या राजकारणामध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून नेहमी अशा प्रकारचा संघर्ष किंवा थोडं कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता चर्चा वाढत असते, पण आम्ही असं ठरवलेलं आहे आज उशिरापर्यंत बसून हे विषय संपवायचे। संघाच्या ट्विटर पोस्टवर एक पोस्ट करण्यात आलेली आहे, राऊत साहेब संघाच्या ट्विटरवर एक संघाने भूमिका पंच त्यांच्या पंच राऊतशी संबंध असलेले अनेक लोक सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत ज्यांनी राऊतच्या जमिनी विकत घेतल्या, त्या जमिनी मोकळ्या करण्याचं काम संघ परिवाराच्या सरकारने केलं आहे, परंतु संघ परिवार विसरलेला दिसतोय, नावं सांगण्याची गरज नाही। जागा वाटप कधी जाहीर होणार?